उजनीतून सोलापूर शहरासाठी पाणी पुरवठा होतो. धरणातून नुकतेच भीमा नदीद्वारे औज बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले, पण नदीतील डोह व धरणाची पातळी खालावल्याने पाणी पिवळ सर येत आहे. त्यावर महापालिकेची पाणी पुरवठ्याची यंत्रणा आता तुरटी PHC पावडरचे प्रमाण कमी अधिक करून पाहत आहे. पाणी पिणं योग्य असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन महापालिकेने केले आहे. दुसरीकडे पाणी परीक्षणाचे पथक अभ्यासासाठी पंढरपूर नगर परिषदेत दाखल झाले असून काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणीही पिवळसर पाणी येत होते. सोलापूर शहरासाठी सध्या 4 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. औज व हिप्परगा तलावासह उजनीवरील जुन्या पाईपलाईन मधून शहराला पाणी पुरवठा होतोय. सोलापूरकरांना पुरवठा होणाऱ्या पाण्याची दररोज टेस्टिंग होते, त्यात TDS चे प्रमाण तब्बल 700 ते 800 पर्यंत आहे. दरम्यान उजनी धरणातील पाणी पातळी 13% झाल्याने दुबार पंपिंगची तयारी महापालिकेने युद्ध पातळीवर सुरू केली आहे. त्यासाठी 1 ते 1.25 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. धरणाच्या ठिकाणी महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. दरम्यान धरणातील साठा 49% गेल्यानंतर महापालिकेला 2 कोटींचा खर्च करून दुबार पंपिंग करावे लागणार आहे. यंदा मे महिन्यात अशी वेळ येऊ शकते, त्या दृष्टीनेही नियोजन करण्यात आले आहे. 15 मे नंतर शहराला 5 दिवसाआड पाणी. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणातील पाणी झपाट्याने संपले असून सध्या धरण 13% आहे. सोलापूर शहराला सध्या 4 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे, पण तीव्र उन्हाळा व धरणातील पाणी साठा यामुळे 15 मे नंतर सोलापूर शहराचा पाणी पुरवठा 5 दिवसाआड होईल असेही महापालिकेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. पाणी पुरवठा विस्कळीत होणार नाही याची खबरदारी घेतली जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. समांतर जलवाहिनीचे 75 किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. सध्या 110 किलोमीटर पैकी 75 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे, पण उर्वरित काम करताना टेंभुर्णीसह अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत. ही अडथळ्याची शर्यत पार करीत जुलै पर्यंत जलवाहिनीचे काम पूर्ण होईल असा विश्वास पाणी पुरवठा विभागाचे अभियंता व्यंकट चौबे यांनी सांगितले आहे.